आणि आता पहा मी नेसली आहे हिरवी साडी, जी आहे माझी धाकटी साडी जी सासरकडून दिली जाते. आणि त्याच्यावर म्हणजे पानाचा विडा मांडून त्याची पूजा केली जाते. सोबतच एक नारळ फोडून खोबऱ्याचे चार तुकडे चार त्यानंतर आमच्यावरून उतरवला गेला आंबट भात, म्हणजे पेलाभर पाण्यात थोडे तांदूळ टाकून दृष्ट काढली जाते. आता मी जाणार आहे घरी हळद काढायला, म्हणजे हे जे काकण बांधलंय ते सोडवायला. तो काय विधी असतो तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. गुड मॉर्निंग, वेलकम. आज नव्या दिवसाची सुरुवात, नव्या आयुष्याची, लग्नानंतरचा पहिला दिवस. मी झाली आहे रेडी. जसं तुम्हाला मी सांगितलं होतं आधीच्या ब्लॉगमध्ये की ही पारण्याची साडी, ज्या साडीवर काकणपासून होतं, जी साडी लग्नाला नेसली जाते, तीच साडी आत्ता आज नेसायची असते. कारण आता मी जाणार आहे घरी हळद काढायला, म्हणजे हे जे काकण बांधलंय ते सोडवायला. तो काय विधी असतो तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. त्यासाठी मी रेडी झाली आहे. इकडे आहे आमची मितू, माझ्यासोबत आली होती पाठ राखीण म्हणून, ती पण आता आमच्यासोबत येईल घरी. आणि येस, दिस इज माय लुक, मंगळसूत्र अँड ऑल. रूम बघू नका, पाठी सगळं आवरायचं आहे. एक दिवस आरामात छान आवरेल आणि मग दाखवेन तुम्हाला रूम. हे आम्ही आलो घरी आणि आईने आमच्यावरून पिंजर उतरवली, जी हळदींच्या दिवशी देव खेळायला आलेल्या मावशींनी उतरवायला सांगितली होती. त्यानंतर आमच्यावरून उतरवला गेला आंबट भात, म्हणजे पेलाभर पाण्यात थोडे तांदूळ टाकून दृष्ट काढली जाते. नंतर बापू काकांनी आमच्यावरून नारळ उतरवला, मग आईने केला आमचा औक्षण, आणि त्यानंतर कुमारने केळीच्या प्रवेशद्वारावर कोयता मारला. म्हणजे आता त्या प्रवेशद्वाराची, त्या मांडवाची, त्या सगळ्या लग्न कार्यांची सांगता झाली असा त्याचा अर्थ होतो. आता तिकडे ना मांडायचं काय. त्यानंतर इथे आम्ही या देवकांची पूजा केली. या देवकांविषयीही मी विस्तारपूर्वक मुहूर्त मेडीच्या ब्लॉगमध्ये सांगितलंय. त्या ब्लॉगची लिंक आय बटनमध्ये आहे. इकडे प्री निघाली अलिबागहून, तिला ऑफिस जॉईन करायचं होतं ना, त्यामुळे गडबड होती. आंबा, औदुंबर या झाडांच्या रूपातलीही दैवक असतात. दादा काका आणि बापू काका सोडत आहेत ती दैवक. आता नवऱ्या मुलाने ती खांद्यावर वाहून विसर्जन करण्यासाठी न्यायची असतात. हे आम्ही आलो विहिरीजवळ. बापू काकांच्या हातात जे आहे ते हळदीत भिजवलेलं कापड आहे, ज्यात मीठ आणि मोहरी बांधलेली आहे. मुहूर्त मेडीच्या ब्लॉग मध्ये मी याविषयीही सांगितलंय. या सगळ्याच, हाताच्या काकणाचं, आरतीच्या ताटातल्या रुईच्या फुलांचं, हळदी कुंकू तांदळाचं आणि करातल्या पाण्याचं आत्ता या ठिकाणी विहिरीमध्ये विसर्जन केलं जाईल. पण या सगळ्याच्या आधी केलं जाईल गणेश पूजन, म्हणजे पानाचा विडा मांडून त्याची पूजा केली जाते. सोबतच एक नारळ फोडून खोबऱ्याचे चार तुकडे चार दिशांना फेकले जातात. पाणी
आता लागला ते आम्ही जोरात पडला सर हळू हातावर परत नमस्कार या विधीनंतर आम्ही केला भरपूर नाश्ता, पण तो उपवासाचा नाश्ता, कारण या दिवशी आमचा सत्यनारायणाचा उपवास होता, संध्याकाळी पूजा होती. सो आम्ही छान असा नाश्ता केला, पण ते काही शूट नाही केलं. त्यानंतर आम्ही आलो आमच्या मोठ्या घरी, जिकडे आमचे देव आहेत. या घराविषयीही मी पत्रिकेच्या ब्लॉगमध्ये सांगितलं आहे, लिंक आय बटनमध्ये आहे. इकडे आम्ही नवदाम्पत्यांनी माझ्या माहेरच्या देवांचे आशीर्वाद घेतले. थोडस पाणी येत आणि इथे नैवेद्य थोडस थंड घ्या सगळ्या येता थोडं थोडस त्यानंतर इकडे प्राची वहिनींनी माझी ओटी भरली. लग्नानंतर पहिल्यांदा जेव्हा नवरी किंवा कुठलीही जवळची सुवासिनी स्त्री आपल्या घरी येते तेव्हा खणा नारळाने तिची ओटी भरायची प्रथा आपल्या हिंदू शास्त्रात आहे. त्यानंतर आम्ही आलो आमच्या आणखी एका घरी. हे माझ्या काकांचं, ज्यांना आम्ही प्रभाकर दादा म्हणतो, त्यांचं घर आहे. आणि या आहेत आमच्या क्षमा वहिनी. गणपतीची आरती सगळ्यात पहिले आमच्या मोठ्या घरी होते, त्यानंतर या घरी होते, आणि त्यानंतर आपल्या घरी होते. आणि आता पहा, मी नेसली आहे हिरवी साडी, जी आहे माझी धाकटी साडी, जी सासरकडून दिली जाते. आणि मिनलताई भरत आहे माझी ओटी, जी सुद्धा सासरकडूनच दिली जाते आणि माहेरी भरली जाते. लग्नाच्या दिवशी वरण्यांसोबत ही ओटी आणि साडी मुलीला दिली जाते, जी मुलीच्या माहेरी ठेवली जाते. आणि आज हळद काढायला आल्यावर, आता सासरी निघण्याची वेळ झाली, तेव्हा याच साडीवर ही ओटी भरली जाते. ओके फ्रेंड्स, आज पुरतं इतकंच. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू, काळजी घ्या. आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा, आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. टेक केअर, बाय बाय.